नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि विहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज आहे शनिवार, मार्केटचा श्री गणेश। या विभागामध्ये आपण काही गोष्टींची ओळख मार्केटमध्ये नव्याने येणाऱ्या लोकांना करून देत असतो। गेले 4 वार आपण शेअर मार्केटमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टॅक्सची आकारणी कशी होते हे पाहतोय। आज आपण राईट्सचा विभाग घेऊया। आता राईट्स म्हणजे काय? तर कंपनी शेअर होल्डर्सना जे शेअर्स कमी पैशामध्ये देते त्याला आपण राईट्स असं म्हणतो। पुष्कळ वेळेला कंपन्या भांडवल उभारणी करतात तर त्यांचं म्हणणं असं असतं की आपण आपल्या शेअर होल्डर्सकडूनच भांडवलाची उभारणी करू, म्हणजे त्यांना कमी भावामध्ये शेअर्स देऊ। समजा शेअरचा भाव 100 रुपये चालू आहे आणि जर कंपनीने ठरवलं की शेअर होल्डरला आपण 60 रुपयांनी ते द्यायचे, त्याला आपण राईट्स असं म्हणतो। तर मग या राईट्सची टॅक्स विभागणी कशी केली जाते, टॅक्स आकारणी कशी केली जाते? तर ही टॅक्स आकारणी बोनसप्रमाणेच होते, पण बोनसमध्ये कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 0 असते, पण राईट्सच्या बाबतीत मात्र कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 0 नसते। तर कंपनी जो काही चार्ज लावेल किंवा जो काही रेट लावेल तो जो रेट असेल ती कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन धरली जाते। म्हणजे 100 रुपयाला शेअर आहे आणि कंपनीने जर तुमच्याकडून 60 रुपयाप्रमाणे आकारणी केली तर ही 60 रुपये कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे असं धरलं जातं। आता आपण एका उदाहरणाने हे सगळं समजावून घेऊ शकतो। आता जानेवारी 2019 100 शेअर्स घेतलेत आणि त्याचा रेट आहे 100 रुपये, पण 1 वर्षानंतर मे 2020 50 रुपयांनी राईट्स मिळालेत। त्याचा रेशो होता 1 शेअरला 1 राईट, त्यामुळे त्याला 50 रुपयांनी 100 राईट्स मिळाले। त्यांनी काय केलं, हे शेअर्ससुद्धा आणि राईट्ससुद्धा डिसेंबर 2020 विकले। तर त्याची आकारणी कशी होईल? तर पहिले त्याचे शेअर जे होते त्यांनी घेतलेले, आता हे विकले कितीच्या भावाने? त्यांनी 150 रुपयांनी विकले। 100 शेअर 150 रुपयांनी विकले म्हणजे 15,000 रुपये झाले। त्यांनी खरेदी केले होते 100 रुपयाच्या भावाने, म्हणजे त्याची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन झाली टोटलमध्ये 10,000। 15,000 रुपये त्याला विकून मिळाले, 10,000 रुपये त्याची कॉस्ट होती, म्हणजे त्याला फायदा झाला 5,000 रुपये। पण हा लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला, कारण त्यांनी जानेवारी 2019 घेतले होते आणि डिसेंबर 2020 त्यांनी हे विकले। हा लॉंग टर्म कॅपिटल गेन असल्यामुळे 10% आकारणी होईल। 5,000 रुपयावर 10% म्हणजे 500 रुपये ही त्याची टॅक्स आकारणी होईल। आता त्यांनी काय केलं आहे, जे राईट्स मिळाले होते म्हणजे राईट्सचं काही दिवसांनी शेअर्समध्ये रूपांतर होतं आणि त्यानंतर ते विकता येतात, त्यांनी ते राईट्ससुद्धा 150 रुपयांनी विकले। शेअरमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याचे त्याला 150 रुपयाप्रमाणे 15,000 रुपये मिळाले। पण या राईट्सची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन जी होती ती 50 रुपयाप्रमाणे 5,000 रुपये 100 राईट्सला त्याला द्यावे लागले होते।
म्हणजे 15,000 5,000 वजा गेल्यानंतर त्याला 10,000 रुपये फायदा झाला होता. त्याला राईट्स मिळाले मे 2020 मध्ये आणि त्यांनी ते विकले डिसेंबर 2020 मध्ये, म्हणजे 1 वर्ष होण्याच्या आधी त्यांनी ते विकले. म्हणून हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला. शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर 15% टॅक्सची आकारणी होते. म्हणून त्याला हा जो 10,000 रुपये फायदा झाला, या 10,000 रुपये फायद्यावर त्याला 1,500 रुपये टॅक्स द्यावा लागेल. कॅपिटल गेन टॅक्स 15%. अशा पद्धतीने राईट्सवर जो तुम्हाला फायदा होतो त्याची टॅक्स आकारणी होते. आणखीन भाग आपण रविवारी पाहूया. नमस्ते.